राज्यभरातील गावागावांमध्ये पोहोचलेल्या एसटीचा प्रवास आनंददायी आणि आरामदायी व्हावा या उद्देशाने दापोडी येथील एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळेत तिची बांधणी करण्यात येत आहे. एसटी महामंडळात नव्याने दाखल होणाऱ्या एसटी नवीन रूपात आरामदायी सोयी सुविधांसह बनवला जात असल्याने प्रवास आता आणखी सुखकारक होणार आहे. या कार्यशाळेत सर्व विभागामध्ये महिलांचा सहभाग मोठा असून एकूण 440 कर्मचाऱ्यांमध्ये 63 महिलांचा समावेश आहे आणि त्यामुळे बसच्या बांधणीमध्ये महिलांचा मोठा वाटा आहे. इथे अवजड कामेही महिला करताना दिसतात. आयटीआयचं प्रशिक्षण घेतलेल्या या महिला कर्मचारी 2017 पर्यंत बसच्या बांधणीमध्ये अॅल्युमिनियमचा वापर होत होता. 2017 नंतर माइल्ड स्टीलचा वापर होतो. परिणामी अपघात झाल्यास बसमधील प्रवासी सुखरूप राहण्यास मदत होते. बसचं अधिक नुकसानही होत नाही. सध्या 200 हिरकणी बसची बांधणी सुरू आहे. येथे प्रत्येक महिन्याला 60 नवीन बसची बांधणी होते आणि दर 834 मिनिटाला एका बसची तर 920 मिनिटाला एका हिरकणी बसची बांधणी होते आणि त्यामुळे ध्येय लक्षात घेऊन या ठिकाणी काम पूर्ण करायला लागतं. नमस्कार, मी दत्तात्रयजी कोरडे, कार्यशाळा व्यवस्थापक, मध्यवर्ती कार्यशाळा दापोडी पुणे. आमच्या या कार्यशाळेमध्ये 3 प्रकारची कामं होतात. बस बॉडीची बांधणी होती, इंजिनचं रिकंडिशनिंग होतं आणि टायरचं रिट्रेडिंग होतं. याच पद्धतीच्या 3 कार्यशाळा महाराष्ट्रात आहेत. एक दापोडीला आहे या ठिकाणी, दुसरी जी आहे ती नागपूरला आहे आणि तिसरी जी आहे ती चिकलठाणा या ठिकाणी आहे. या तिन्ही ठिकाणी बस बॉडीचं बांधणीचं काम होतं, इंजिन रिकंडिशनिंगचं काम होतं आणि टायर ट्रेडिंग प्लांट फक्त या दापोडीत आहे. आणि अशा प्रकारचे 9 टायर ट्रेडिंग प्लांट महाराष्ट्र राज्य मार्ग महामंडळात आहे. आपल्याकडं पेंटची जी कामाची पद्धत आहे ती कोचमधनं गाडी जेव्हा येते सी लाईनवरनं त्यावेळेस तिकडं सर्व्हिस रॅम्प आहे त्या ठिकाणी डॉक साईडने कम्प्लीट टॉप टू बॉटम गाडी धुतली जाते. ते डॉक साईड ब्रशने लावून कम्प्लीट गाडी पाण्याने धुतली जाते. त्याच्यानंतर पेनला येते. इथे पेनला आल्यानंतर संपूर्ण टॉप टू बॉटम 180 नंबर पेपरने रब केली जाते आणि जे काही पॅचेस आहेत त्याला कार्पेट भरला जातो. नंतर गाडी संपूर्ण हे जे काच आहेत काचांना चिकटून घेतलं जात आहे प्लॅस्टिकने आणि नंतर गाडी संपूर्ण टॉप टू बॉटम घासून घेतली म्हणजे पुसून घेतली तिनं कपड्याच्या तिनं. नंतर इच प्रायमर आणि प्रायमर होतो गाडीवर संपूर्ण मागचे आणि पुढचे 2 जे आहेत फायबरचे त्याला प्लॅस्टिक प्रोमोटर मारला जातो. दुसऱ्या दिवशी कम्प्लीट टॉप टू बॉटम 320 पेपरने कपडे गाडी घासली जाते आणि ती हवा मारून कपड्याने क्लीन केली जाते एकदम. त्याच्यानंतर त्याच्यावर फिनिश कोट लाल मारला जातो. दुसऱ्या दिवशी त्याच्यावर संपूर्ण गाडी लॅकर मारली जाते. लॅकर मारल्यानंतर पेनला आपला शिफ्ट जाते गाडी. या सगळ्या रंगकामाच्या प्रोसेसला साधारण किती वेळ जातो? 6 दिवस जाते जवळजवळ एका बसला. हो, एका बसला. आणि एका बसवरती 2 कामगार दिले जातात कामाला.